नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज मी तुमच्याबरोबर काजू फळाचं सरबत हे शेअर करणार आहे। काजू तर आपण सगळ्यांना माहिती आहे, पण ते फळ खूप वेळा टाकलं जातं, म्हणून आता इथे आपण त्याचा उपयोग कसा करायचा ते मी शेअर करणार। पहिला मी ते काजू नीट धुवून घेतले, ते कट केले आणि आपल्या ब्लेंडरमध्ये एक कप पाणी घालून छानपैकी मिक्स केले। ब्लेंडरमधून असं छान त्याचं प्युरी झाले, ते आपण रेग्युलर गाळणीमधून गाळून घ्यायचं, स्वतः तुम्ही टाकून देऊ शकता। गाळून घेतल्यावर हा रस असा दिसतो, आता हा कॉन्सन्ट्रेटेड आहे, तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही नंतर पाणी घालू शकता। हा रस एकदम पौष्टिक आहे आणि माझ्या कुकबुकमध्ये पण ही रेसिपी आहे। ह्याच्यामध्ये मी काळमिरी घातले, एक 10-12 काळमिरी घेऊन ते कुटले मी, आणि जरासं लिंबाचा रस आणि मीठ चवीचं। साखर घालायच्या आधी मी त्या ग्लासमध्ये बीन साखरेचा ज्यूस काढून ठेवलेला आहे, तो पण खूप टेस्टी लागतो। यमी ड्रिंक विथ और विदाउट शुगर। हा रस तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू, बाय।